मुंबईकरांची यंदाची पाणी कपात टळणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये ऑगस्ट पर्यंत पुरवठा पुरणारा जलसाठा आहे. यंदा चांगल्या पावसामुळे 3 वर्षातील सर्वाधिक म्हणजे 48% इतका पाणीसाठा या धरणांमध्ये उपलब्ध झालाय. त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीपासून मोठा दिलासा मिळालाय. मुंबई ते पुणे प्रवास आणखीन वेगवान होणार आहे. परळीमधून निघाल्यावर शिवडी नावाशिवा सी लिंकवरून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पोहोचता येणार आहे. यासाठी मुंबई पोरबंदर प्रकल्प म्हणजेच शिवडी नावाशिवा सी लिंक मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडण्याचा निर्णय MMRDA ने घेतलाय. दक्षिण मध्य मुंबईतील अलिशान घरांच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षात ही विक्री 50% वाढलेली आहे आणि त्यामुळे रोकड सुलभता वाढत असल्याचं हा उद्योग सांगतोय आणि त्यामुळे खुशीत आहे. त्यामुळे 2018 मधील विक्रीतून मिळालेल्या 47 कोटींवरून 73,000 कोटींच्या घरात ही संख्या पोहोचली आहे. दरम्यान मुंबई महानगर परिसरामध्ये 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांची विक्री देखील वाढली आहे. कोविडच्या संकटानंतर आता बांधकाम क्षेत्र पुन्हा एकदा मजबूतीनं कामाला लागलंय. मागच्या वर्षी देशामध्ये 7 मोठ्या शहरात 2,78,000 घरं बांधून पूर्ण झाली आहेत. 2022 विक्रमी म्हणजे 3,85,000 घरं बांधून होणार आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील ॲनारॉकनं हा अहवाल दिलाय. नवी मुंबई पालिकेमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. पुढच्या 8 महिन्यांमध्ये संपूर्ण शहर 1,500 CCTV कॅमेऱ्यांच्या नजरेत येणार आहे. सध्या शहरातील 282 ठिकाणी CCTV कॅमेरे लागलेले आहेत आणि महत्वाच्या ठिकाणी 150 कोटी रुपये खर्चातून हे CCTV कॅमेरे लावण्यात आलेत. देशामध्ये 5G नेटवर्क येईल या अपेक्षेनं तब्बल 1 कोटी स्मार्टफोन विकले गेलेत. 5G तंत्रज्ञान सुरू करण्याबाबत सरकार पातळीवर मात्र कोणतीही हालचाल नाहीये. आवश्यक स्पेक्ट्रमचा लिलाव देखील झालेला नाहीये. त्यामुळे लोकांनी खरेदी करून ठेवलेल्या हँडसेटचा प्रत्यक्ष वापर कधी होईल याबाबत शंकाच आहे. मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर लोकल गाड्या उभ्या करण्यासाठी 76 स्टेबल लाईन तयार केल्या जाणार आहेत अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नव्या लोकल आणि सध्या ताफ्यात असलेल्या लोकलची संख्या लक्षात घेता मध्य रेल्वेला त्या उभ्या करण्यासाठी नव्या जागेची शोधाशोध करावी लागत होती आणि यासाठी 76 स्टेबल लाईन तयार केल्या जाणार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघानं आनंदी देशांची यादी जाहीर केली आणि या यादीमध्ये फिनलँडचा पहिला क्रमांक लागतोय. युद्धग्रस्त युक्रेन 100व्या क्रमांकावर आहे तर भारताचा 136वा क्रमांक लागतोय. वैयक्तिक पातळीवरील समाधान, राहणीमान, आयुर्मान, GDP, रोजगार या घटकांवरून आनंदी देशांची क्रमवारी ठरवण्यात येते. उन्हाचा कडाका जसा वाढतोय तशी पर्यटकांची पावलं गोव्याकडे वळताना दिसतात. वीकेंडला गोव्याचे किनारे गर्दीनं फुलत आहेत. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे हॉटेल्सच्या दरात सुद्धा 25% वाढ होताना दिसतीये. वसई विरार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर करवाढ न करणारा अर्थसंकल्प सादर करून प्रशासनानं नागरिकांना दिलासा दिलाय. मात्र त्याचवेळी उत्पन्न वाढीसाठी नवीन मार्ग शोधण्याचं आवाहन देखील प्रशासनासमोर आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ज्या मालमत्तांवर कर आकारणी झालेली नाही अशा मालमत्तांचा शोध घेऊन त्यांच्यावर कर आकारण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. मुंबईमधल्या बेवारस वाहनांविरोधात मुंबई महानगरपालिकेनं धडक कारवाई केली आहे. गेल्या आठवड्याभरात 782 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. 381 वाहनमालकांना नोटीस देण्यात आली आहे आणि आवश्यक परवानगी घेऊन बेवारस वाहनांचा लवकरच लिलाव देखील केला जाणार आहे. खासगी प्रवासी बस वाहतूकदार घेत असून होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांकडून तिप्पट भाडं आकारलं जात आहे. याविरोधात प्रवाशांच्या तक्रारी देखील येत आहेत आणि जादा भाडेदर घेणाऱ्या 61 वाहनांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. ही माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली. जादा भाडं घेतलं तर ईमेलद्वारे तक्रार करा असं आवाहन सुद्धा परिवहन विभागानं केलंय. तहसीलदार अडवणूक करत असल्यामुळे रेशन दुकानदारांनी आत्महत्येचा इशारा दिलाय. कल्पना वाघ आणि सचिन वाघ अशी या मायलेकांची नावं आहेत. मालेगावच्या कळवाडीमध्ये शेतकरी सहकारी संघानं धान्य विक्रीसाठी नियुक्ती केली मात्र तहसीलदार अनेक चौकशा आणि अहवालाच्या फेऱ्यात अडकवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. सिन्नर खोटी महामार्गावर लोणारवाडी परिसरामध्ये 2 बोलेरो आणि 1 पिकअप आणि 1 दुचाकी असा 4 वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये 2 बोलेरो वाहनांचा चक्का चोर झाला आणि 4 जण जखमी झाले. सुदैवानं मोटरसायकलस्वार आणि पिकअप चालक थोडक्यात बचावले. स्थानिकांनी तात्काळ मदत केली आणि जखमींना रुग्णालयात नेलं. उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधल्या ब्राह्मणपाडा परिसरामध्ये धुळवडीला किरकोळ वादातून मारहाणीची घटना घडली. अवधूत साळवे हा तरुण मित्रांसह धुळवड साजरी करत असताना इतर काही तरुणांशी त्याचा वाद झाला.
ज्यामुळे 8 ते 10 जणांनी मिळून त्याला आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली. जखमी सध्या उपचाराधीन आहेत. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. टोळवडीला मित्रांनी रंग लावू नये म्हणून इमारतीच्या गच्चीत जाऊन लपलेल्या एका तरुणाचा गच्चीतून पडून मृत्यू झालाय. अंबरनाथमधल्या शिवाजीनगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली. सूरज मोरे असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. धुळे विमानतळाच्या धावपट्टीजवळ आग लागली होती. धावपट्टी शेजारी असलेल्या गवताला आग लागली. सुदैवानं कुठलंही मोठं नुकसान झालं नाही. सुट्टी असल्यामुळे धावपट्टीवर एकही विमान नव्हतं आणि त्यामुळे हानी टळली. या विमानतळावर वैमानिकांचं प्रशिक्षण केंद्र चालतं. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील जातेगाव इथं बाईकवरून शाळेत निघालेल्या एका विद्यार्थिनीचा अपघातामध्ये मृत्यू झाला तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. वरपे वस्तीतून जातेगाव इथं या मुली बाईकवरून शाळेत निघालेल्या होत्या आणि त्यांना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची जोरदार धडक बसली ज्यामध्ये कीर्ती वाडेकर नावाच्या मुलीचा मृत्यू झाला. डीसीपी सौरभ त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी म्हणून मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अंगडी व्यवसाय खंडणी वसुली प्रकरणामध्ये त्रिपाठी यांना सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आणि त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणामध्ये पोलीस निरीक्षक ओम वंगाटेंसह एकूण 3 पोलिसांना अटक झाली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इथं अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. तिला दारू पाजून तिचा विनयभंग करण्यात आला. मुलीला तिच्या मैत्रिणीसह देवदर्शनासाठी जात असल्याचं सांगून तिला गाडीत बसवलं आणि तिचा विनयभंग करण्यात आला. आरोपी विरोधात शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातल्या भोर तालुक्यामध्ये सलग 3 दिवसात 4 मृतदेह आढळून आले. यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुष मृतदेहांचा समावेश आहे. यापैकी दोघांची ओळख पटली आहे. दरम्यान यामध्ये तिघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सलग 3 दिवसात 4 मृतदेह सापडल्यामुळे आता खळबळ उडाली आहे. धुलीवंदनाच्या दिवशी बदलापूरच्या वडवली परिसरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. सणाच्या दिवशी माहेरी गेलेल्या पत्नीनं व्हिडिओ कॉलवर मुलीचा चेहरा न दाखवल्यामुळे पतीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्याच्या भरात त्यानं हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय. सिन्नर तालुक्यातल्या वावीपासून 4 किलोमीटरवर असलेल्या फुलेनगर इथं अफूच्या शेतीवर पोलिसांनी छापा टाकला. जवळपास 2,60,000 130 किलो वजनाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. मका पिकाच्या आडोशाला अफूची लागवड केलेली होती आणि ही अवैध शेती करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये गांजा तस्करीचा नवा प्रकार उघडकीस आलाय. मोटरसायकलवरून गांजाची तस्करी करणाऱ्या पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून सालेकासा पोलिसांनी 80 किलो गांजा जप्त केलाय. छत्तीसगडमधून त्यानं हा गांजा आणला होता. नोएडामध्ये या गांजाची विक्री केली जाणार होती. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये भामा आसखेड धरणामध्ये दोघांचा बुडून मृत्यू झालाय. सलग 3 दिवस सुट्टी असल्यामुळे कुटुंबातले 4 जण फिरण्यासाठी गेले होते आणि हे सगळेजण पोहण्यासाठी धरणात उतरले आणि बुडाले. यातल्या 2 जणांना वाचवण्यात यश आलं तर उरलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी इथं धुळवडीला गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. 4 मित्र बोर नदीच्या काठी बसलेले होते आणि अचानक एकाचा पाय घसरला. तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी इतर मित्रांनी पाण्यात उड्या मारल्या. मात्र यातले 2 जण बुडाले आणि 2 जण बचावले. मृत तरुणांचा शोध सध्या घेतला जातो. महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय. सत्ताधारी पक्षाचे 25 आमदार नाराज असून ते विधिमंडळ अधिवेशनानंतर बहिष्कार टाकणार होते. सध्या त्यांनी पक्षनेत्यांनी समजूत घातली असली तरी सुद्धा निवडणुका आल्या की हे आमदार भाजपमध्ये येतील असं दानवे म्हणाले. सावरले थोडीफार मदत करून त्यांना सावरले जाणार निवडणूक. राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. आघाडीनं पुरती निराशा केल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे. 5 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले. शेट्टी भाजपसोबत यायला तयार असतील तर त्यांचं स्वागत असल्याचं यावेळी भाजप प्रदेशाध्यक्षांनी म्हटलेलं आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. एकीकडे काँग्रेसचे नेते ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे काँग्रेस वगळता सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकलाय. शिवशक्तीकडून करुणा शर्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपनं यापूर्वीच सत्यजित कदम यांचं नाव घोषित केलंय. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची निवडणूक बहुरंगी होणार असंच दिसतंय.
योगी आदित्यनाथ 25 मार्चला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, इतर केंद्रीय मंत्री शिवाय अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असतील. लखनौमधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे. गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. आज ते सीआरपीएफच्या 83व्या स्थापना दिनानिमित्त जम्मूच्या मौलाना आझाद स्टेडियमवर कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. आजच अमरनाथ यात्रेबाबत देखील निर्णय होणार आहे. जम्मू काश्मीरमधल्या सद्यस्थितीबाबत देखील चर्चा होईल. काँग्रेसमधल्या G23 गटाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. पक्ष मजबूत करण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकांमधल्या रणनीती ठरवण्यासाठी ही भेट असल्याचं आझाद यांनी सांगितलं. मात्र नेतृत्वाबद्दलच्या G23 नेत्यांच्या मागणीबाबत काही चर्चा झाली का हे सांगायला मात्र त्यांनी नकार दिला. कोरोना संकटानंतर प्रथमच दलाई लामांचं प्रत्यक्ष दर्शन घडलं. 2 वर्षांनंतर दलाई लामा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. धर्मशाळामध्ये भाविकांना त्यांनी दर्शन दिलं. मेळघाटाच्या जंगलात राणा दाम्पत्यांनी बाईक स्वारी केली आहे. सध्या राणा दाम्पत्य होळीनिमित्तानं मेळघाट दौऱ्यावर आहे. गावोगावी जाऊन राणा दाम्पत्य हे आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करतात. यावेळी त्यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. भंडारा जिल्ह्यातील आष्टी गावामध्ये गर्देव यात्रा उत्सव अगदी उत्साहात पार पडला. या यात्रेला 150 वर्षांची परंपरा आहे. मध्य प्रदेशमधून अनेक भाविकांनी या यात्रेला हजेरी लावली होती. महाशिवरात्रीला केलेला नवस पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातले भाविक भक्तनंदी घेऊन इथे येतात. अशीच यात्रा तुमसर, करडी, कवलेवाडी, पवनी या ठिकाणी देखील भरते. येवला शहरातल्या भोई गल्लीमध्ये संजय बाग आणि कुटुंबियांनी वीरांची मिरवणूक काढली. परंपरेनुसार धुलीवंदनाच्या दिवशी अंधार पडल्यानंतर या वीरांची मिरवणूक काढण्यात येते. वीर म्हणून वेताळ, मुंजोबा, महाराज, पार्वती आणि शंकर अशा पद्धतीची वेशभूषा मुलांना केली जाते आणि हे वीर होळीभोवती नाचून 5 प्रदक्षिणा घालतात आणि उत्सवाची सांगता होते. नाशिकच्या सुरगाणामध्ये होळीनंतर भरणाऱ्या यात्रेमध्ये भरत आदिवासी संस्कृतीचं दर्शन झालं. देवीचं सोंग, विविध प्राणी तसंच राक्षसाचे मुखवटे घालून यात्रेमध्ये आलेल्यांनी यात्रेकरूंचं मनोरंजन केलं. ढोल, मांदूळ, काहळ्या, वाजंत्री वाजवत गावात आणि घरोघरी जाऊन पाग मागण्याची देखील प्रथा या ठिकाणी आहे. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाची आज बलाढ्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध लढत होणार आहे. भारताला अजून 3 लीग सामने खेळायचे आहेत आणि आघाडीच्या 4 संघांमध्ये स्थान मिळवायचं असेल तर संघाला कामगिरी उंचावावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियन संघानं विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 4 सामने जिंकलेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे